नेतृत्वाखाली या स्पर्धेमध्ये असंघ पॅक केला गेला आणि त्यांच्याच नावाने असंघ मात्र जरूर मैदानाच्या आतमध्ये खेळतोय सध्याच्या घडीला. एक सिंगल कंप्लीट केली यश ठाकूरने, स्कोरबोर्ड ओपन झालं रिद्ध इलेव्हन सानपाडा या टीमचं. सध्याच्या घडीला रिद्ध इलेव्हन सानपाडा या टीमचा जर विचार केला, अनेक नवीन युवा खेळाडू या टीमच्या दरम्यान खेळताना आपल्याला पाहायला मिळतात आणि एक युवा जोश, एक युवा उत्साह या टीमच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळालाय. पहिल्या बॉलवर एक सिंगल कंप्लीट केली स्ट्राइकिंग एंडला बॅट्समन राज ठाकूर ओवर द विकेट. या मोमेंटला देखील वेग चांगला होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. पहिल्या बॉलवर एक सिंगल आली आणि त्यानंतर हा सेकंड बॉल निर्धाव स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतोय. 5 ओव्हरची मॅच, 2 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीमची धावसंख्या आतापर्यंत 1 रन देखील आपल्याला पाहायला मिळते. या मोमेंटला देखील फटका चांगलाय, स्वीट साऊंड ऐकायला येतोय डीप एक्स्ट्रा बाउंड्री लाईन पलीकडे कव्हरच्या दिशेने. हा येतोय षटकार. येस, संजय पाटील आणि चिन्मय पाटील यांच्याकडे हॅट्रिक साठी, हॅट्रिक षटकारासाठी 5000 कॅश प्राइज असेल. राज पाटील साठी हे पारितोषिक असेल, राज ठाकूर साठी हे पारितोषिक असेल. 3 लगातार षटकारासाठी 5000 कॅश प्राइज राज ठाकूर साठी असणार आहे आणि चिन्मय पाटील आणि संजय पाटील यांच्या वतीने 5000 कॅश प्राइज. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. तर आमचे समालोचक मित्र हर्षदजी मडवी यांचं देखील सरसे स्वागत असेल. एक षटकार आला, टीमची धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. 7 रन ओवर द विकेट, बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. आणखीन एक मोठा प्रहार, बॅक टू बॅक दुसरा षटकार राज ठाकूरचं राज्य सध्याच्या घडीला या 2 बॉलवर आपल्याला पाहायला मिळत आहे. हे बॅक टू बॅक 2 षटकार. येस, राज पाटील आणि चिन्मय पाटील यांच्या वतीने 5000 कॅश प्राइज आहे आणि लगातारचे 2 षटकार आतापर्यंत लगवलेत आणि हे कॅश प्राइज देखील लवकरच आमच्याकडे जमा होईल. जवळजवळ जमा झालेत. तर अखेर या बॉलवर जर षटकार आला तर 5000 कॅश प्राइज राहुल दिलं जाईल. तर जरूर, कारण आपण जर पाहिलं तर प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी आहे. जर आयवा कॅच प्रेक्षकनीय झेल जर पकडला तर मोनल लाईफ स्पेस यांच्या माध्यमातून देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज त्या प्रेक्षकाला दिले जाईल. तमाम मायबाप प्रेक्षकांच्या मनामध्ये ताईज झालेली स्पर्धा, मोनल लाईफ स्पेसच्या माध्यमातून घेतली गेलेली मेहनत आणि अल्पावधीमध्येच शिवशाही चषक 2023 हे प्रात्यक्षिक देखील आपल्या समोर साकार होताना पाहायला मिळालं. या मोमेंटला देखील आपण पाहू शकतोय पंचांचा इशारा येतोय. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला आणि एक्स्ट्रा स्वरूपामध्ये 1 रन ॲड होईल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 14 रन देखील स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 14 धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाज गणेश शिंदे आपल्याला पाहायला मिळतोय. वेगाने तो प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतोय परंतु सध्याच्या घडीला त्या प्रत्युत्तराला तोडीच तोड बॅट्समनच्या माध्यमातून देखील उत्तर दिलं जात आहे. आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर तैनात होता परंतु या मोमेंटला कॅश ड्रॉप. हितेश घरत त्या ठिकाणी तैनात होता. येणाऱ्या काळामध्ये या झेलची किंमत किती मोजावी लागेल अक्षयदादा पाटील इलेव्हन नेरुळ गाव या टीमला, कारण बॅक टू बॅक 2 षटकार आतापर्यंत लगावलेत राज ठाकूरने. एक चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट देण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. टीमची धावसंख्या तत्पूर्वी स्कोरबोर्डवर 15 रन. त्याच दरम्यान नेरुळ गावाचे सुपर डुपर खेळाडू मिस्टर 50 विश्वास घरत यांचं देखील आगमन झालं आहे. वेलकम विश्वास, आपलं सरस स्वागत आहे. आपल्याला देखील विनंती करतो की या मंचावर आपलं देखील सरस स्वागत आहे विश्वास घरत. 15 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. पिवनचं पहिले षटक मार्गस्थ आहे. या मोमेंटला देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने फिल्डर तैनात सिद्धेश कडूने टिपल्या हा झेल आणि धक्का क्रमांक पहिला टीम रिद्ध इलेव्हन सानपाडा या टीमला. यश ठाकूर हेही होते संपुष्टात.
येस विश्वास घरत आपण मंचा वर्या कारण की मिलिंद भोईर देखील आहेत आणि या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला आपल्याला देखील आग्राचं आमंत्रण आहे. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा मिस्टर 50 म्हणून ज्यांची ओळख आहे, नेरुल गावचा सुपर डुपर खेळाडू विश्वास घरत, वेलकम. द न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. विकास आडे आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला पहिला विकेट गमवला रिद्धी 11 सानपाडा या टीमने. 15 रनवर पहिला धक्का टीम रिद्धी 11 सानपाडा या टीमला यश ठाकूरच्या स्वरूपामध्ये. आणि त्यानंतर विकास आडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी कम्प्लीट होताना आपल्याला पाहायला मिळाला. गणेश शिंदेने जरूर 15 धावा खर्च केल्या. चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा, फिल्डिंग त्वरित लावून घ्या टीम अक्षयदादा पाटील 11 नेरुळ गाव संघ. सेकंड ओव्हर आणि गोलंदाजीच्या मार्कवर या ठिकाणी आमंत्रित केले जात आहे गोलंदाजीसाठी. गोलंदाज राहुल म्हात्रे. राहुल म्हात्रे सेकंड ओव्हरसाठी त्याला आमंत्रित केलंय. स्ट्रायकिंगला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय विकास आडे. वन डाऊनसाठी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. मायबाप प्रेक्षकांची अफलातून गर्दी. आज हे जे मायबाप प्रेक्षकांची या अफलातून गर्दी आपल्याला पाहायला मिळते ना, तर त्याचं खरं कारण हे जे दर्दी मायबाप प्रेक्षक आहेत ना, म्हणून आज ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते. हे संपूर्ण यश आहे मोनल लाईफ स्पेस या ग्रुपचं, कारण त्यांनी घेतलेली मेहनत आणि त्याला मिळालेले फळ. या मोमेंटला देखील मोठा श्लोक खेळण्याचा प्रयत्न. उंची जास्त आहे, चेंडू चाललाय सर 6 रनसाठी. विकास आडेच्या बॅटमधून येतोय एक दमदार श्लोक हा षटकार. थँक्यू. राज ठाकूरच्या बॅटमधून हा दमदार श्लोक पाहायला मिळाला, षटकार आला. आपण जर पाहिलं तर सुरुवातीच्या काळाला या बॅट्समनचा झेल सुटला होता आणि त्यानंतर एक दर्जेदार प्रात्यक्षिक त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. जीवनामध्ये एखादी संधी मिळाली, ती संधी गमावता गमावता जर पुन्हा एकदा एक नवजीवन संजीवनी मिळाली ना, त्यानंतर एक नवीन प्रेरणा, एक नवा आत्मविश्वास आपल्यामध्ये जतन होत असतो. आणि सध्याच्या घडीला राज ठाकूरच्या बाबतीत देखील तीच भूमिका आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीला झेल सुटला, त्यानंतर एक षटकार त्याच्या बॅटमधून आणि येणाऱ्या काळामध्ये या झेलची किंमत किती मोजावी लागेल हे प्रश्नचिन्ह असेल. आणखीन एक मोठा प्रहार, बॅक टू बॅक दुसरा षटकार देखील राहुल म्हात्रेच्या विरुद्धामध्ये येतोय. राज ठाकूर इन ऍक्शन मोडमध्ये. येस, लगातारचे दोन षटकार, आणखीन एक षटकार आला तर 5,000 कॅश प्राईज संजय पाटील आणि चिन्मय पाटील यांच्या वतीने बॅट्समनला दिले जाईल. आणि दुसरी संधी आहे बॅट्समनला, या संधीचं सोनं करेल की काय. आतापर्यंत 4 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. आणखीन एक मोठा प्रहार, परंतु उंची भरपूर गाठली चेंडूने आणि लाजवाब प्रात्यक्षिक आणि बॅक टू बॅक 3 षटकार. एकदा जोरदार टाय झाला पाहिजे राज ठाकूरच्या या बॅटिंगसाठी. येस थँक्यू. सुमधुर संगीत आपल्याला पाहायला मिळते. तर बॅट्समन आपण पाहू शकाल चांगली बॅटिंग करत असताना जर अर्धशतक झळकवतोय बॅट्समन, तर कृष्णा सातपुते यांच्या ब्रँडची एक बॅट आहे जे किरण मेहर यांच्या वतीने दिले जाईल बॅट्समनला. तर अर्धशतक जर झळकवलं या खेळाडूने तर टेनिस बॉल क्रिकेटचा सम्राट कृष्णा सातपुतेची बॅट मात्र बॅट्समनला दिली जाईल. अप्रतिम दर्जाचा खेळ सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो राज ठाकूरच्या माध्यमातून. सलामीवीर बॅट्समनची भूमिका काय असते याचं प्रात्यक्षिक आतापर्यंत आपल्या कामगिरीच्या माध्यमातून दर्शवतोय. हा बॅट्समन बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. या मोमेंटला देखील
ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. पंचांचा इशारा येतोय, येस इट इज अ वाईट. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक रन ॲड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 34 रन, 34 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. 34 धावा. प्रकाश झोतामध्ये चालू असलेली स्पर्धा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. राहुल म्हात्रे कुठेतरी थोडासा महागडा ठरताना सध्याच्या घडीला पाहायला मिळतो. या मोमेंटला देखील क्षमता चांगली आहे आणि चेंडू जाईल. बॅट्समन राज ठाकूर सध्याच्या घडीला फक्त षटकारांची परिभाषा बोलतोय आणि त्याच्या बॅटमधून येतोय आणखीन एक लॉंग अँड हाय हा षटकार. येस थँक्यू. येस स्पर्धेमध्ये विघ्नेश सर जर आपण पाहिलं तर विक्रमवर विक्रम होताना पाहायला मिळत आहेत. कारण कालच्या दिवसामध्ये भूषण पाटीलने मेडन ओव्हर रिलीज केली, त्यानंतर एक विकेट देखील त्याने संपादन केलं. आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर केतन भोईरने विकेट हॅट्रिक घेतली, त्यानंतर 5 बॉलमध्ये 5 चौकार प्रथम सुतारने लगावले आणि त्यानंतर राज ठाकूर देखील 4 बॉलमध्ये 4 षटकार लगावताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक दर्जेदार क्रीडा स्पर्धा. टीमची धावसंख्या आतापर्यंत 40 रन, 40 धावा आतापर्यंत धावफलकावर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. राज ठाकूर सध्याच्या घडीला प्रतिस्पर्धी संघावर आपल्या कामगिरीने बरसतोय. या मोमेंटला देखील इनसाईड एज होती. विकेट कीपर बीट झाल्यानंतर शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर होता. चांगलं बॅकअप त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. प्रत्येक डॉटबॉल सध्याच्या घडीला दबाव वाढवतोय रिद्ध 11 सानपाडा या टीमचा. परंतु एक चांगली सुरुवात सध्याच्या घडीला बॅट्समन राज ठाकूरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या आतापर्यंत 40 रन. षटक क्रमांक 2 हे मार्गस्थ आहे. एका झेलची किंमत सध्याच्या घडीला सतावते फिल्डिंग करणाऱ्या टीमला. आणखीन एक मोठा प्रहार, आणखीन एक षटकार. मैदानाच्या चौफेरीन फक्त एकच नाव प्रेक्षकांच्या मनामध्ये ताईत होत आहे. राज ठाकूर, राज ठाकूर आणि राज ठाकूर. धावसंख्या आतापर्यंत 46 रन. थँक्यू. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर विघ्नेश सर 46 रन होतात धावफलकावर आणि त्यामध्ये 43 रनवर खेळतोय बॅट्समन राज ठाकूर. राजने मात्र जरूर खऱ्या अर्थाने राज केले सध्याच्या घडीला या स्पर्धेवर आणि प्रतिस्पर्धी संघावर देखील. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल की काय हे प्रश्नचिन्ह तमाम मायबाप प्रेक्षकांच्या मनामध्ये आहे. येस राहुल, एक आयवा झेल पकडलाय. प्रेक्षकांना देखील विनंती आहे की जो आयवा झेल तुम्ही पकडलाय त्यासाठी आयोजकांच्या वतीने 200 रुपयाचं पारितोषिक आहे, ते घेण्यासाठी कृपया आपण मंचावर या. जो प्रेक्षक आहे, ज्या प्रेक्षकाने मागच्या बॉलवर जो षटकार लागला होता त्या षटकाराच्या बाहेर जो झेल पकडला त्या प्रेक्षकाला 200 रुपयाचं पारितोषिक आयोजकांच्या वतीने दिलं जाईल. आयवा कॅचसाठी प्रेक्षकांसाठी देखील हे पारितोषिक असेल. त्यासाठी तुम्ही षटकाराच्या बाहेर झेल पकडा आणि 200 रुपये कमवा. चला प्रेक्षक या मंचावर. येस, आणि एक अजून एक राज ठाकूरसाठी महत्वाची भूमिका असेल कारण की अर्धशतक झळकवलं तर कृष्णा लक्ष्मण सातपुते यांची ब्रँडेड बॅट ती देखील त्या बॅटवर साईन केलेली आहे. ती बॅट मात्र राज ठाकूरला मिळेल त्यासाठी अर्धशतक झळकावं लागेल आणि वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय 43 वर. अजूनही 7 धावांची आवश्यकता आहे राहुल. तर जरूर 47 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. रिद्ध 11 सानपाडा या टीमच्या धावफलकावरती मुंबई पोलीस दलामध्ये दाखल कार्यरत असलेले आदरणीय राहुलजी चौधर सर यांचं आगमन देखील होते. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सरसे स्वागत करतोय. त्याचबरोबर त्यांच्या समवेत
येस थँक्यू. त्याचबरोबर विनोदजी पाटील सर यांचं देखील आगमन होते, त्यांचं देखील आम्ही सरचे स्वागत करतो. वेलकम दोन्ही मान्यवरांचं सरचे स्वागत असेल. शिवशाही चषक 2023 या स्पर्धेच्या माध्यमातून गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. गणेश शिंदे स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन विकास आडे आपल्याला पाहायला मिळतोय. विकाससाठी हा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, झेलची संधी, प्रथमेशच्या माध्यमातून टिपला जातोय हा झेल आणि अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण प्रथमेश पाटीलच्या माध्यमातून आणि विकेट क्रमांक दुसरा विकास आडे देखील होतोय बाद. पहिल्याच बॉलवर सध्याच्या घडीला यश मिळालं गणेश शिंदेला. न्यू बॅट्समन ध्रुव म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. जरूर कौतुक करावं लागेल सध्याच्या घडीला रिद्ध इलेव्हन सानपाड्या या टीमचं देखील, कारण प्रत्येक नवीन युवा खेळाडू या टीममध्ये आहे. अनेक युवा खेळाडू, यंग टॅलेंट, युवकांची ताकद काय असते याचं प्रात्यक्षिक दर्शवले सध्याच्या घडीला यंदाच्या हंगामामध्ये या टीमने. स्ट्रायकिंग इनला बॅट्समन ध्रुव म्हात्रे आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज गणेश शिंदे पुन्हा एकदा सज्ज होतोय. दोन विकेट आतापर्यंत गमावलेत टीम रिद्ध इलेव्हन सानपाडा या टीमने. यश ठाकूर ज्या प्रकारे बाद झाला, त्यानंतर विकास आडे देखील बाद झालाय. या मोमेंटला देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, झेलची पुन्हा एकदा संधी आणि या मोमेंटला हा कॅच ड्रॉप आपल्याला पाहायला मिळतोय. नितेश त्या ठिकाणी तैनात होता. सुरुवातीला राज ठाकूरचा देखील झेल सुटला, परंतु त्यानंतर राज ठाकूर नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर वैयक्तिक 43 रनवर खेळताना पाहायला मिळतोय. मोनल लाईफ स्पेस आयोजित शिवशाही चषक 2023 या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल की काय हे प्रश्नचिन्ह आहे तमाम मायबाप प्रेक्षकांच्या मनामध्ये. 7 षटकार आतापर्यंत लगावलेत या बॅट्समनने आणि सध्याच्या घडीला भरपूर चर्चेमध्ये आहे हा बॅट्समन या मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. गणेश या मोमेंटला देखील भरपूर वेग, परंतु या मोमेंटला, या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही हा गोलंदाज. डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एक चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला अक्षयदादा पाटील इलेव्हन नेरुळगाव या टीमच्या दरम्यान होत असताना गोलंदाज गणेश शिंदेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. गोलंदाज गणेश शिंदे पुन्हा एकदा सज्ज होतोय. या मोमेंटला देखील फटका चांगला आहे आणि किन एक अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक लॉंग ऑन बाउंड्री लाईन पलीकडे, एक धमाकेदार नेत्रदीपक नजाकत भरलेला हा षटकार. थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट मॅचसाठी रॉकस्टार अवरे वर्सेस दिघोडी इलेव्हन दिघोडी दोन्ही टीम कॅप्टन प्लीज टॉससाठी लगेचच आमच्या मंचावर या. 4 षटकांची ती मॅच असेल, दुसऱ्या इनिंगची, दुसऱ्या राऊंडची मॅच. 49 धावसंख्येवर खेळतोय आणि किरण मेहर यांच्या वतीने एक ब्रँडेड बॅट दिली जाईल. कृष्णा सातपुते या ब्रँडची बॅट असेल, त्याच्यावर कृष्णा सातपुतेची साईन देखील असेल आणि एक धावांची आवश्यकता आहे. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकावेल की काय यासाठी तमाम प्रेक्षकांच्या नजरा या बॉलवर असतील. एक रन दूर आहे वैयक्तिक अर्धशतकापासून. या मोमेंटला देखील लॉफ्ट केलाय, परंतु तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण. एकदा जोरदार टाय झाला पाहिजे राज ठाकूर साठी. मोनल लाईफ स्पेस आयोजित शिवशाही चषक 2023 मधलं पहिलं अर्धशतक, नाव आहे राज ठाकूर आणि संघ आहे रिद्ध इलेव्हन सानपाडा. तर राज ठाकूर, आपण आपली बॅट आमच्या व्यासपीठाच्या दिशेने दर्शवून या स्पर्धेला आपण सलामी द्यायची आहे. अप्रतिम दर्जाची कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. राज ठाकूरने सध्याच्या घडीला राज्य केलं या स्पर्धेवर, राज्य केलं प्रतिस्पर्धी टीमवर आणि वर्चस्व उंचावताना पाहायला मिळते रिद्ध इलेव्हन सानपाडा या टीमचं. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक, परंतु या मोमेंटला
फक्त एकच रन ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. एक रनच्या सहाय्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 55 धावा देखील या ठिकाणी धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 3 ओव्हरचा खेळ झालाय आणि त्यानंतर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर या मोमेंटला देखील एका प्रेक्षकाने आयवा कॅच टिपलाय. आपण देखील व्यासपीठावर या. प्रदीप सावे यांनी देखील हा जेल टिपलाय. आपण यायचा आयोजकांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राईज आपल्याला दिलं जाईल. 55 धावा सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात आणि यानंतर ची दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच रॉकस्टार आवरे आणि त्यांच्या विरुद्धमध्ये दिगोडे. दोन्ही टीमचं कॅप्टन जशी पहिली इनिंग संपेल त्या अगोदर तुम्हाला टॉससाठी आमच्या व्यासपीठावर यायचं आहे आणि ती 4 ओव्हरची मॅच असेल याची नोंद देखील आपण घ्या. प्रदीपजी सायवी यांना सन्मानित केलं जाईल. तर मी राहुलजी चौधर सर यांना विनंती करेन. मुंबई क्राईम ब्रांचमध्ये ते कार्यरत आहेत आणि त्यांच्या शुभस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. 55 धावा आतापर्यंत सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात आणि गोलंदाजीच्या मार्कवर रोहन महापनकर एक अनुभवी खेळाडू परंतु सध्याच्या घडीला हे दोन्ही युवा खेळाडू प्रतिस्पर्धी टीमवर वर्चस्व गाजवताना आपल्याला पाहायला मिळतात. राहुलजी चौधर सर यांच्या शुभस्ते एक कॅश प्राईज दिलं जात आहे. आडव्या बॅटने स्ट्रोक केला, एक सिंगल फक्त कम्प्लीट केली. ध्रुव म्हात्रेचं देखील विघ्नेश जरूर कौतुक करावं लागेल कारण एखादा बॅट्समन ज्यावेळेस चांगली बॅटिंग करतो जास्तीत जास्त धावा त्याच्या बॅटमधून येत असतात, जास्तीत जास्त मोठे फटके त्याच्या बॅटमधून येत असतात, त्यावेळेस जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करणं भरपूर इम्पॉर्टंट असतं आणि तीच भूमिका सध्याच्या घडीला त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 56 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. चित्रपट सृष्टीमध्ये आपण चित्रपट पाहिला अब तक 56 एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक त्यांच्या जीवनावर तो आधारित चित्रपट आहेत. आपल्या व्यासपीठावर देखील मुंबई क्राईम ब्रांचमध्ये दाखल असलेले राहुलजी चौधर सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत विनोदजी पाटील सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही पुन्हा एकदा सरचे स्वागत करतोय. 56 रन आतापर्यंत धावफलकावर. ओव्हर क्रमांक 4 रोहन महापनकर सध्याच्या घडीला. गोलंदाजीच्या मार्कवर टीम अक्षयदादा पाटील 11 नेरुळगाव या टीमच्या दरम्यान तो सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. या मोमेंटला देखील चेंज ऑफ पेस गती थोडीशी कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळाली. ज्यावेळेस तुम्ही धीम्या गतीने गोलंदाजी करता ज्यावेळेस तुम्ही वेगवान गतीने गोलंदाजी करता त्यावेळेस तुमची दिशा भरपूर महत्वाची असते. तर अनिता मंडप डेकोरेटरचे मालक आदरणीय पंढरीनाथ शेठ तांदेल साहेब यांना देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. नवी मुंबईमधील एक प्रसिद्ध मंडप डेकोरेटर्स अनिता मंडप डेकोरेटर्स आणि त्याचे प्रोप्रायटर आदरणीय पंढरीनाथ शेठ तांदेल यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 60 रन. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. या मोमेंटला देखील प्रभावित करणारा फटका, स्वीट साऊंड ऐकायला मिळाला, प्रेक्षकांची मन जिंकणारा हा षटकार. रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. धावांचा कडकडाट सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय.
अप्रतिम दर्जाचा हा चेंडू आशाभूत नजरेने पाहिले पंचांकडे बॅट्समन राज ठाकूरने। दीपेशजी पाटील शिरवणेगाव यांचं देखील सरस स्वागत आहे, त्यांचं देखील शिवशाही चषक 2023 मध्ये आपलं सरस स्वागत आहे। सुस्वागतम सुस्वागतम। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल। चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा आणि जशी पहिली इनिंग संपेल देगुले टीमचा कॅप्टन आणि रॉकस्टार आवरे या टीमचा कॅप्टन आपण या या मोमेंटला देखील फटका चांगला चेंडू चालला डीपेक्षा कव्हर बाउंड्री लाईन पलीकडे आणि पंचांचा इशारा येतोय या मोमेंटला हा चौकार। प्रयत्न तर जरूर चांगला केला होता सिद्धेश कडूट या ठिकाणी तैनात होता। टीमची धावसंख्या आतापर्यंत 70 रन। येस थँक्यू। सध्याच्या घडीला सर्वाधिक ट्रेंडमध्ये असलेलं हे गाणं 70 धावा आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये 64 रनवर खेळतोय बॅट्समन राज ठाकूर। आज एक नवीन विक्रम या स्पर्धेमध्ये या खेळाडूच्या नावावर आपल्याला पाहायला मिळाला। शेवटचं षटक आणि गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज प्रथमेश पाटील अपकमिंग रायझिंग स्टार खेळाडू टीम अक्षयदादा पाटील 11 नेरोळगाव या टीमचा। गोलंदाज या ठिकाणी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय ओवर द विकेट या मोमेंटला देखील आपण पाहू शकतोय रनआउटची संधी तर जरूर आहे परंतु ताळमेळ थोडीशी चुकली आणि बॅट्समन मात्र जरूर बाद होताना पाहायला मिळतोय। राज ठाकूर बॅक टू द पेव्हिलियन। यस थँक्यू। एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे राज ठाकूरच्या बॅटिंगसाठी। या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकावणारा खेळाडू 64 रनची एक बहारदार इनिंग ज्या खेळाडूच्या नावावर आपण पाहिली आणि अप्रतिम दर्जाची कामगिरी।